20 ह्या वस्तू मोजायला शिकलो. टिकल्या आणि मणी याच्या सहाय्याने आपण त्या वस्तू मोजल्या. आता आपण त्याचं लेखन शिकणार आहोत. तर तुम्ही ते काळजीपूर्वक बघायचं आणि घरी त्याचा सराव करायचा पाटीवरती वहीवरती आणि ते अक्षर लिहून काढायचे. तर बघा, लक्षपूर्वक बघा बरं का. इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन, फोर्टीन, फिफ्टीन. बघा, सिक्सटीन, सेवनटीन, एटीन, नाइनटीन, ट्वेंटी. बरोबर आहे का बाळांनो? हो, व्हेरी गुड. आता तुम्ही काय करायचं माझ्या सोबत, ते अंक वाचायचे आहेत. वाचणार आहे तुम्ही? येस. बघा, म्हणा इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन, फोर्टीन, फिफ्टीन, सिक्सटीन, सेवनटीन, एटीन, नाइनटीन, ट्वेंटी. व्हेरी गुड, खूप सुंदर वाचलं. आता मला हे अक्षर अंक गिरवून कोण दाखवते बरं? कोणाचा नंबर आहे? चल ओम दादा. चला, आता आपल्याला ओम दादा काय करणार आहे, ह्या संख्या गिरवून दाखवणार आहे. हो, इलेव्हन गिरव हा आणि वाचून का. इलेव्हन, व्हेरी गुड. हा, ट्वेल्व, व्हेरी गुड, खूप छान. थर्टीन, एकदम सुंदर. फोर्टीन, अरे वा. फिफ्टीन, अरे वा, खूप सुंदर. हा, सिक्सटीन, सेवनटीन. वा, बरोबर. एटीन, हा. नाइनटीन, व्हेरी गुड. ट्वेंटी. वा, चला क्लॅप करा. खूप सुंदर वाचलं आहे आणि लिहिलं पण आहे त्याने, खूप छान. शौर्य, चल इकडे बाळा, आता तू पटकन वाचून दाखवायचं आहे. हे वाच बोट ठेवून. वा, खूप छान. बघा, आता आपण इलेव्हन टू ट्वेंटी हे वाचायला, लिहायला, गिरवायला शिकलो, त्याचं गाणंही शिकलो, वस्तू मोजायला शिकलो. आता आपण मराठीमध्ये 11 ते 20 कसे अंक मोजायचे ते आपण शिकलो.